श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी आणि उद्याच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला काय करायचं आहे, तर एक सेवा जी आहे तर ती करायची आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता हरिहर भेट होत असते. म्हणजे काय? हरिहर विष्णू आणि शिव जे आहेत तर यांची गळा भेट ही रात्री 12 वाजता होत असते. आपल्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत, अंधकार आहे, समस्या आहेत, तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला एक गोष्ट ही रात्री 12 वाजता करायची आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते आणि हिंदू धर्मामध्ये या चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जात असतात. म्हणजे आषाढी एकादशीला विष्णू निद्रावस्थेत जातात आणि त्यावेळेला सृष्टीचा कारभार जो आहे तर तो संपूर्णपणे भगवान शिवशंकर जे आहेत तर ते सांभाळत असतात. आणि चातुर्मास संपल्यानंतर विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेतून जागे होतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी स्वतः शंकर जे आहेत तर ते विष्णूंकडे जातात आणि त्यांना सृष्टीचा कारभार सोपवतात आणि ते स्वतः मात्र कैलास पर्वतावरती तपस्येसाठी जातात. आणि म्हणूनच या दिवशी रात्री 12 वाजता हरी आणि हर यांची भेट होते, याला आपण हरिहर भेट म्हणून ओळखत असतो. आपल्याला या दिवशी काय करायचं आहे बघा. सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपण जेव्हा देवांची पूजा करतो तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्याची विधिवत पूजा करा, पाण्याचा अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा आणि शिवलिंगाची विधिवत पूजा करून आणि विष्णूंचे फोटो असेल किंवा मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती घ्या, किंवा रामाची मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा विठ्ठलाचा, म्हणजे विष्णूच्या कोणत्याही अवताराची आपण पूजा करू शकतो. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट एका पाटावरती एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे, त्यावरती दिवा लावायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या सेपरेट पाटावरती विष्णूंची, म्हणजेच बाळकृष्ण असेल किंवा विठ्ठल असतील, तुमच्याकडे जी मूर्ती आहे किंवा विष्णूंचा फोटो असेल तर तो घ्या. विष्णूंचा फोटो जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे. विष्णू आणि शिव तर यांची एकत्र पूजा तुम्हाला एका सेपरेट पाटावरती मांडायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच जरी जवळजवळ त्या मूर्ती मांडल्या तरीसुद्धा चालतील. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर शिवलिंगावरती नेहमीप्रमाणेच आपला अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती चुकूनही हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही, त्यामुळे भस्म अर्पण करा, पांढरी फुले, बेलपत्र, तर हे सर्व आपल्याला सकाळी करून घ्यायचं आहे आणि विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा आपल्याला सकाळी करून घ्यायची आहे. आता चतुर्दशी तिथी जी आहे तर ती 14 नोव्हेंबरला म्हणजे उद्या सकाळी 9:43 सुरू होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 संपणार आहे. त्यामुळे उद्या रात्रीच हरिहर भेट जी आहे तर ती होणार आहे आणि रात्री 12 वाजता पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो काय असणार आहे, तर रात्री 12 वाजल्यापासून 12:32 आपल्याला एक गोष्ट करायची आहे. कोणती गोष्ट करायची आहे, तर फक्त वैकुंठ चतुर्दशीचाच एक असा दिवस आहे की या दिवशी शिवांना तुळस जी आहे तर ती अर्पण केली जाते. इतर वेळेला आपण कधीही भगवान शिवशंकरांना तुळस अर्पण करत नाही, त्याचप्रमाणे विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जात नाही. परंतु वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मात्र आपण शिवांना तुळस अर्पण करायची असते आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करायची असते. आता काय करायचं, तुम्ही जी पूजा वगैरे मांडलेली आहे तर रात्री 12 वाजता तुम्हाला तुपाचा दिवा एक तुळशीजवळ लावायचा आहे, एक मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे आणि तुम्ही जी पूजा मांडलेली आहे तर त्याजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा, त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर शक्य जर असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा या दिवशी परिधान करू शकता. तसेच तुम्ही रात्री 12:00 अगोदर स्नान जरी केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला तुळशीपत्र आणि बेलपत्र घ्यायची आहेत आणि एक गोष्ट जी आहे तर ती करायची आहे. म्हणजे काय, 1001 तुळशीपत्र तुम्हाला घेणे शक्य असेल तर ती घ्या, परंतु तुम्हाला दिवसभरामध्येच ही तुळशीपत्र तोडून ठेवायची आहेत. अजिबात सूर्यास्त झाल्यानंतर बेलपत्र किंवा तुळशीपत्र तोडायचं नाही, तुम्हाला दिवसभरच बेलपत्र आणि तुळशीपत्र आणून ठेवायचं आहे.
तर 1001 तुळशीपत्र जरी तुम्हाला घेता आली तरी घ्या, किंवा मग तुम्ही 101 घ्या, 11 तुळशीपत्र घ्या, किंवा अगदीच मिळाली नाही तर एक तुळशीपत्र जरी असेल तरीसुद्धा चालेल. आणि 108 आपल्याला बेलपत्र जी आहेत तर ती घ्यायची आहेत. आता काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला शिवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. 1001 तुळशीपत्र घेतलं असेल तर एक तुळशीपत्र घ्यायचं, आणि विष्णू नामावली जी आहे म्हणजे विष्णूची जी 1001 नावे आहेत तर ती नावे घेत आपल्याला ही तुळशीपत्र जी आहेत तर ती शिवांना अर्पण करायची आहेत. तुळशीपत्र एक घ्यायचं, विष्णूंचं एक नाव घ्यायचं आणि शिवलिंगावरती तुळशीपत्र अर्पण करायचं. दुसरं तुळशीपत्र घ्यायचं, विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं, शिवलिंगावरती तुळशीपत्र अर्पण करायचं. आता जर 1001 तुळशीपत्र मिळाली नाहीत तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जी काही तुळशीपत्रे मिळालेली असतील तर ती उजव्या हातामध्ये घ्या, विष्णूंची 1001 नावे घ्या आणि ती एकाच वेळेला शिवलिंगावरती अर्पण करा. किंवा एक तुळशीपत्र घ्या, एक नाव घ्यायचं शिवलिंगावरती अर्पण करायचं, पुन्हा ते उचलायचं, दुसरं नाव घ्यायचं पुन्हा अर्पण करायचं, पुन्हा उचलायचं. तर असं आपण 1001 वेळेला करायचं आहे. तुळशीपत्र हे शिवपिंडीवरती अशा प्रकारे अर्पण करायचं आहे. त्यानंतर 108 बेलपत्र जी आपण घेतलेली आहेत तर ती ओम नमः शिवाय असं म्हणत, किंवा महादेवांची जी 108 नावे आहेत तर ती घेत आपल्याला विष्णूंना जे बेलपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. बघा, इतर वेळेला आपण तुळस विष्णूंना अर्पण करतो, बेलपत्र शिवांना अर्पण करतो, आणि या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता जेव्हा हरिहर भेट होते तर त्यावेळेला आपल्याला विष्णूंना बेलपत्र आणि शिवांना तुळस अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे अतिशय साधी आणि सोपी पूजा आपल्याला करायची असते. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की दिवा लावायचा आणि ही जी पाने आहेत तर ती शिवांना आणि विष्णूंना अर्पण करायची. फक्त पाने अर्पण करताना शिवांना तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे. अगरबत्ती वगैरे लावायची आहे, धूप लावायची आहे आणि त्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. हे सर्व करताना आपल्याला अगदी श्रद्धा ठेवून निष्ठापूर्वक करायचं आहे. त्याचप्रमाणे या चतुर्दशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि दानसुद्धा करायचं आहे. आता ही आवळ्याच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच करायची आहे. आपले अनेक जन्मापासूनचे जर एखादे पाप असेल तर ते नष्ट होते, आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात, पैशाची कमतरता आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे कधीही भासत नाही. आवळ्याच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे, पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हे सर्व अर्पण करायचं आहे आणि ओम धात्रे नमहा, ओम धात्रे नमहा तर हा मंत्र 108 वेळेला आपल्याला म्हणायचा आहे. यामुळे भगवान विष्णूंचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे या झाडाची आपल्याला कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरतीसुद्धा करायची आहे. तुम्ही 108 प्रदक्षिणा घालू शकता, किंवा 108 शक्य नसेल तर 11 प्रदक्षिणा आवळ्याच्या झाडाला घालायच्या आहेत, आणि शक्य झालं तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करू शकता, किंवा स्वतःसुद्धा तेथे भोजन करू शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती जी आहे तर ती होत असते. काही वास्तुदोष जर असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. त्याचप्रमाणे तुम्ही गरजू व्यक्तींना आवळ्याच्या झाडाखाली, किंवा जरी आवळ्याचं झाड नसेल तरी या दिवशी उबदार कपडे जे आहेत तर ते जर आपण दान केले तर धनधान्याची कधीही आपल्याला कमी राहत नाही. त्यामुळे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला शिवांची पूजा तर करायचीच आहे, विष्णूंची सुद्धा करायची आहे, पण यासोबतच आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे.